वळत आपण पुढच्या बातमीकडे. वनमंत्री संजय राठोड अखेर मौन तोडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. साम टीव्हीला मिळालेल्या माहितीनुसार संजय राठोड हे पोहरादेवी इथं जाणार आहेत. पोहरादेवी ही आजरा समाजाची काशी समजली जाते. इथं संत सेवालाल महाराजांचं मोठं मंदिर आहे आणि याच मंदिरातून संजय राठोड हे समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत आणि यानंतरच संजय राठोड आपली भूमिका स्पष्ट करतील असंही सांगितलं जात आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री कुठे आहेत हा जो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे आणि मला वाटतं की आता संजय राठोड हे स्वतःचं मौन सोडत आहेत. संजय राठोड हे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या यवतमाळच्या कार्यालयामध्ये सध्या शुकशुकाट देखील बघायला मिळतो आहे, जिथे शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी ही कायम असते पण आत्ता तिथे चिटपाखरूसुद्धा नाही आहे. वनमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी समोर येऊन वनमंत्री कुठे आहेत याचा खुलासा सुद्धा करत नाही आहे. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर सातत्याने मीडियामध्ये एकच प्रश्न विचारला जात आहे की वनमंत्री संजय राठोड कुठे आहेत. वनमंत्री संजय राठोड सध्या नॉट रिचेबल आहेत. आपण ते सध्या त्यांच्या कार्यालयासमोर उभे आहे. आपण जसं चित्राच्या माध्यमातून बघू शकता या कार्यालयामध्ये एकदमच शुकशुकाट आहे. 2004 सातत्याने आत्तापर्यंत ते आमदार म्हणून निवडून आले. मागच्या आघाडीच्या सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते आणि यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना थेट कॅबिनेटचा दर्जा मिळालेला आहे. एरवी या ऑफिसमध्ये त्यांचे शेकडो कार्यकर्ते असतात, मोठी रांग लागलेली असते. पण आता जसं बघू शकताय आपण की इथे जवळपास शुकशुकाट आहे. कोणीही इथे नाही. त्यांचे ना OSD आहेत ना PA आहेत. कोणीही वनमंत्री कुठे आहेत हे सांगायला तयार नाही आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे साम टीव्हीला सूत्रानुसार जी माहिती मिळालेली आहे, वनमंत्री येणाऱ्या 2 पोहरादेवी इथे येणार आहे. पोहरादेवी हे बंजाऱ्यांची एक काशी समजली जाते. सेवालाल महाराजांचं इथे मोठं मंदिर आहे आणि या मंदिरातच येऊन वनमंत्री समाज बांधवांसमोर आपलं हितगुज साधणार आहेत आणि त्याच्यानंतरच त्यांची ती भूमिका काय आहे हे स्पष्ट होणार आहे. प्रसाद नायगावकर, साम टीव्ही, यवतमाळ.